हाँ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मासिक पाळी किंवा आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र सॉरी या संकल्पनेबद्दल माहिती घेणार आहोत। आपण स्त्री प्रजनन संस्थेची संपूर्ण माहिती घेतलेली आहे। ह्या स्त्री प्रजनन संस्थेची वाढ 10 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत व्यवस्थित पूर्ण होते। तर ज्यावेळी 10 वर्षाच्या पुढे 10 वर्षापासून 17 वर्षांपर्यंत म्हणजे या यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात आणि हे बदल दर 28 दिवसांनी ह्या बदलांची पुनरावृत्ती होत असते। 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने त्याची पुनरावृत्ती होत असते। या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र किंवा मासिक पाळी असा शब्द वापरला जातो। 4 संप्रेरकांच्याद्वारे तिचे नियंत्रण होते। ही 4 संप्रेरकं म्हणजे पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युटिनायझिंग संप्रेरक, पित्तपिंडकारी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, ही ती 4 संप्रेरकं आहेत। आता यामध्ये पहिल्यांदा पुटिका ग्रंथी संप्रेरकाचं कार्य काय आणि ते पहिल्यांदा कसं सुरू होतं ते आपण बघूयात। या संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटिकांपैकी एका पुटिकेसह त्यातील अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते। ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन हे संप्रेरक स्त्रवते। बघा अंडाशयामध्ये अनेक लाखो अशा अंडपेशी आहेत, पण ह्या अंडपेशी कशामध्ये बंदिस्त आहेत, पुटिकेमध्ये बंदिस्त आहेत। मग ह्यांच्यापैकी एक पुटिका ही विकसित होण्यास सुरुवात होते आणि तिच्या आत काय आहे, ऊसाईट आहे, डिंबपेशी किंवा अंडपेशी आहे। आणि ज्यावेळी ती विकसित व्हायला सुरुवात होते त्यावेळी तिच्यामधून इस्ट्रोजेन हे संप्रेरक स्त्रवते। ह्या इस्ट्रोजेनचं कार्य काय मग सुरू होतं बघा। इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ किंवा पुनरावृत्ती होते। वाढ केव्हा, पहिल्याच ऋतुचक्र असेल तर किंवा पुनर्निर्मिती केव्हा, नंतरच्या सर्व ऋतुचक्रांच्या वेळी। मग कशाची वाढ होते, गर्भाशयाच्या आतल्या त्वचेची वाढ होते। दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते। आता यानंतर तिसरं संप्रेरक आहे पित्तपिंडकारी संप्रेरक। आता पित्तपिंडकारी संप्रेरक बघा, ह्याच्या प्रभावामुळे ती पुटिका फुटते आणि त्याच्यापासून अंडपेशी बाहेर पडते, अंडाशयाच्या बाहेर पडते। ह्याला अंडमोचन असा शब्द आहे। आता अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पित्तपिंड तयार होतं, म्हणजे पुटिकेचा जो भाग आहे त्याच्यापासून पित्तपिंड तयार होतं। अंडपेशी वेगळी होते, उरलेल्या भागापासून पित्तपिंड तयार होतं आणि हे जे पित्तपिंड आहे ते पित्तपिंड प्रोजेस्टेरॉन नावाचं संप्रेरक स्त्रवायला सुरुवात करते। आता प्रोजेस्टेरॉन काय करतं, तर बघा इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ झालेली आहे आणि हे प्रोजेस्टेरॉन त्याच्या पुढची स्टेप करतं आणि ते म्हणजे आतल्या ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात करतं। कारण ह्या अंतस्तराचा वापर त्या भ्रूणाच्या किंवा त्या बाळाच्या गर्भाच्या रोपणासाठी होणार आहे आणि त्या बाळाच्या पोषणासाठी सुद्धा होणार आहे आणि त्याच्यामुळे ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली आणि असे अंतस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते। आता इथपर्यंत तयारी झालेली आहे आणि कशाची वाढ बघणं चाललं आहे, गर्भाशयामध्ये शुक्राणू येण्याची वाट बघितली जाणार आहे आणि शुक्राणू आले तर काय होणार आहे, या अंडपेशीचा आणि एका शुक्राणूचा संयोग होणार आहे, फलन होणार आहे आणि त्याच्यापासून युग्मनज नावाची पेशी तयार होणार आहे आणि त्या युग्मनजाची नंतर सूत्री पद्धतीनं विभाजन होऊन त्याच्यापासून अवयव हे तयार होऊन गर्भ किंवा भ्रूण तयार होणार आहे। मग पण काय होतं, समजा
शुक्राणू जर गर्भाशयात प्रवेश केला नाही शुक्राणूंनी तर ही अंडपेशीचं कार्य काय, अंडपेशी ही नंतर ही म्हणजे 24 तास वाट बघितली जाते आणि जर शुक्राणू आले नाहीत तर ती अंडपेशी नंतर एक निर्जीव पदार्थ म्हणून बाहेर टाकून दिली जाते आणि त्यासाठी जी तयारी आहे म्हणजे अंतस्तराची वाढ केलेली आहे, त्याच्यानंतर अंतस्तराच्या ग्रंथी व्यवस्थित म्हणजे संप्रेरक स्त्रावायला सुरुवात करत आहेत, तर ही जी तयारी आहे ही तयारी सगळी नष्ट केली जाते आणि योनी मार्गाद्वारे ती टाकून दिली जाते. अंडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही तर पित्तपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होते. यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्त्रवणे पूर्णपणे थांबते. बघा, पित्तपिंडाचं रूपांतर श्वेतपिंडात होतं आणि त्याच्यामुळं इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही संप्रेरक स्त्रवायची थांबतात. आता ह्या दोन संप्रेरकांचं कार्य होतं गर्भाशयाच्या अंतस्तराचा विकास करणे, त्यातल्या ग्रंथींचा विकास करणे. परंतु आता इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हेच नष्ट झाल्यामुळे काय होतं की ह्या गर्भाशयाचा आतल्या अस्तर आहे, अंतस्तर आहे, त्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. ते गर्भाशयापासून सुट्टं होतं, त्याच्या उती आणि त्या अफलित अंडपेशी ह्या सुट्ट्या होतात आणि त्या योनिमार्गाच्याद्वारे बाहेर टाकल्या जातात आणि त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव साधारणतः 5 दिवस सुरू राहतो. यालाच ऋतुचक्र किंवा आपण मासिक पाळी असे संबोधतो. इंग्लिशमध्ये बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी. प्युबर्टी मीन्स ॲट द एज ऑफ मॅच्युरिटी, वयात येण्याचा काळ. त्यावेळी बरेच चेंजेस होतात. दो चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days. हे चेंजेस होण्याची क्रिया सतत चालू असते आणि त्याच्यामुळं हे चेंजेस रिपीट होतात दर 28 to 30 days. दीज रिपिटेटिव चेंजेस आर कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. ह्यालाच आपण म्हणतो मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस कंट्रोल्ड बाय 4 hormones. ही मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती 4 प्रकारच्या हार्मोननी कंट्रोल केली जाते. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH, ल्युटिनायझिंग हार्मोन LH, इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन ही हे ते हार्मोन्स आहेत. वन ऑफ द सेव्हरल, पहिल्यांदा काय होतं बघा, वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स इन द ओव्हरी स्टार्ट टू डेव्हलप अलॉंग विथ ऊसाइट प्रेझेंट इन इट. अनेक फॉलिकल्स आहेत, त्यापैकी एक जे फॉलिकल आहे हे फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होते. बघा, फॉलिकलच्या आतमध्ये ऊसाइट आहे आणि तोच आहे फिमेल गॅमेट. आता कशामुळे फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होते? फॉलिकल स्टिम्युलायझिंग हार्मोन ह्याच्या सहाय्याने. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रिट्स इस्ट्रोजेन. आणि मग हे विकसित होत जाणारं फॉलिकल आहे ते काय करतं, ते इस्ट्रोजेन सिक्रिट करतं. आता इस्ट्रोजेनचं काय फंक्शन? इस्ट्रोजेन डेव्हलप एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल ऑर रिजनरेट ड्युरिंग सबसिक्वेंट सायकल्स अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजेन. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली एंडोमेट्रियम आहे ते पहिली वेळ असेल तर निर्माण होतं आणि जर रिपीटेड वेळ असेल तर रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मिती होते. मीन व्हाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट. आणि त्याच्या दरम्यान हे जे डेव्हलपिंग फॉलिकल आहे ते आपली डेव्हलपमेंट कम्प्लीट करतं आणि नंतर बस्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटेनायझिंग हार्मोन अँड ऊसाइट इज रिलीज्ड. ल्युटेनायझिंग जे हार्मोन आहे हे ल्युटेनायझिंग हार्मोनच्यामुळे ही फॉलिकल फुटते आणि तिच्यातून ऊसाइट हे बाहेर पडतं. दिस इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. ह्या प्रोसेसला ओव्ह्युलेशन असं म्हणायचं.
रिमेनिंग टिश्यू ऑफ द बस्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पस ल्यूटेम। आता फॉलिकल हे ब्रेक ओपन झालेलं आहे, त्याच्यातून ऊसाइट बाहेर पडलेली आहे, अशा रिमेनिंग पार्ट ऑफ द फॉलिकल इट इज कन्वर्टेड इन टू कॉर्पस ल्यूटेम अँड कॉर्पस ल्यूटेम स्टार्ट टू सिक्रिट प्रोजेस्टेरॉन। हे हार्मोन सिक्रिट केलं जातं ह्या कॉर्पस ल्यूटेममधून। आता नीट रिमेंबर, यू वेल रिमेंबर दॅट व्हॉट वॉज द फंक्शन ऑफ इस्ट्रोजेन। इस्ट्रोजेन हेल्प्ड इन द प्रोसेस ऑफ एंडोमेट्रियम डेव्हलपमेंट। अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन। प्रोजेस्टेरॉन डेव्हलप्स द ग्लँड्स ऑफ एंडोमेट्रियम। एंडोमेट्रियमच्या ज्या ग्लँड्स आहेत या ग्लँड्स डेव्हलप करतं आणि त्यांना त्यांचं सिक्रिट करायला भाग पाडतं। इतकं महत्त्वाचं आहे एंडोमेट्रियम। एंडोमेट्रियमचं कार्य नंतर पुढं होणार आहे की जर त्याच्यामध्ये एम्ब्रियो तयार झाला तर तो एम्ब्रियो त्या एंडोमेट्रियमवर रुजणार आहे आणि त्याचं तिथं पोषणसुद्धा होणार आहे। त्याच्यामुळे एंडोमेट्रियमची वाढ होणं गरजेचं आहे आणि ते काम कुणी केलेलं आहे, इस्ट्रोजेननी आणि प्रोजेस्टेरॉननी। इस्ट्रोजेन कुणामुळं सिक्रिट झालेलं आहे, फॉलिकलच्या डेव्हलपिंग फॉलिकलकडून इस्ट्रोजेन सिक्रिट झालेलं आहे, त्याने एंडोमेट्रियम तयार केलेलं आहे। आणि प्रोजेस्टेरॉन कुठून सिक्रिट झालेलं आहे, प्रोजेस्टेरॉन कॉर्पस ल्यूटियमनी तयार केलेलं आहे। सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इफ ऊसाइट इज। आता इथपर्यंत समजा स्पर्म्स आले युटेरसमध्ये तर ते ओविडक्टमध्ये त्यांचं काय होणार आहे, हे स्पर्म आणि ऊसाइट ह्यांचं फर्टिलायझेशन होऊन काय तयार होणार आहे, नवीन सेल तयार होणार आहे, तिचं नाव काय, झायगोट। आणि ह्या झायगोटमध्ये ही जी झायगोट आहे त्याचं नंतर मायटॉटिक डिव्हिजन होऊन त्याच्यापासून एम्ब्रियो हा तयार होणार आहे। पण हे जर समजा स्पर्म्स आले नाहीत तर ऊसाइट ही जी आहे ती अनफर्टिलाइज्ड राहते। ऊसाइट इज नॉट फर्टिलाइज्ड अँड ऑल दॅट एंडोमेट्रियम अँड दॅट ऊसाइट, अनफर्टिलाइज्ड ऊसाइट अँड ऑल दॅट कॉर्पस ल्यूटेम एटसेट्रा, ऑल दॅट इज गिवन आउट ऑफ द वजायना। बघा, इफ ऊसाइट इज नॉट फर्टिलाइज्ड विद इन 24 आवर, किती वेळ वाट बघितली जाते युटेरसकडून, 24 आवर वाट बघितली जाते। कॉर्पस ल्यूटेम बिकम्स इनॲक्टिव्ह, हे कॉर्पस ल्यूटेम काय होतं रे, निष्क्रिय होतं, अँड ट्रान्सफॉर्म्स इन टू कॉर्पस अल्बिकॅन्स, आणि त्याचं रूपांतर कशात होतं, कॉर्पस अल्बिकॅनमध्ये रूपांतर होतं की जो डेड पार्ट आहे। ड्यू टू दिस सिक्रिशन ऑफ इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली, की ज्याच्यामुळं काय होतं, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे कम्प्लिटली स्टॉप होतं, त्यांचं सिक्रिशन बंद होतं। अर्थात त्यांचं सिक्रिशन बंद झाल्यावर ते ज्याच्याशी संबंधित आहेत की एंडोमेट्रियम, ते एंडोमेट्रियमसुद्धा डिजनरेट व्हायला लागतं, म्हणजे हळूहळू ऱ्हास पावायला लागतं। एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट इन ॲबसेन्स ऑफ दिस टू हार्मोन्स। टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओव्हम आर डिस्कार्डेड आउट थ्रू वजायना। मग काय होतं, एंडोमेट्रियम सुट्टं व्हायला लागतं युटेरसपासून आणि ते एंडोमेट्रियम आणि ओव्हम, अनफर्टिलाइज असलेलं ओव्हम हे वजायनामधून बाहेर डिस्कार्ड केलं जातं। दिस इज अकंपनीड विथ कंटिन्युअस ब्लीडिंग। ब्लीडिंग कंटिन्युअस अप्रॉक्सिमेटली फॉर 5 डेज, दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन। अशा प्रकारे मेन्स्ट्रुएशन आहे। तर या ठिकाणी आपण बघूयात की तुम्ही नीट लक्ष द्या, युटेरसची आतली ही डायग्रॅमॅटिक सायकल दाखवलेली आहे। आता सगळ्यात तळाला जे दाखवलेले आहे ते आकडे 1 ते 28 आकडे बघा नीट, हे दिवस आहेत 1 ते 28 दिवस। आणि त्याच्यावरती जो थर दाखवलेला आहे तो आहे एंडोमेट्रियमचा थर आहे। बघा, पहिल्या दिवशी एंडोमेट्रियम थोडंसं कमी आहे आणि 1 ते 5 म्हणजे पहिली मेन्स्ट्रुअल सायकल चालू आहे 1 ते 5 दिवस, त्यावेळी एंडोमेट्रियम पूर्णपणे काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर 6व्या दिवसापासून परत एंडोमेट्रियम वाढत चाललेलं आहे, ते 27-28व्या दिवशी ते एंडोमेट्रियम खूपच मोठं झालेलं आहे, डेव्हलप कम्प्लिटली झालेलं आहे, हे एंडोमेट्रियम आहे, बरोबर। आता यानंतर बघा नीट की पिट्युटरी ग्लँडवर आहे,
आणि तिच्यातून हार्मोन सिक्रीट झालेली आहेत, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटेनायझिंग हार्मोन. आता बघा इथं ह्या ज्या इथं मी जे पॉईंट ठेवलेलं आहे, या ठिकाणी फॉलिकल आहेत, ही पहिली स्टेज आहे फॉलिकलची, ही दुसरी स्टेज आहे, ही तिसरी स्टेज आहे, ही चौथी स्टेज आहे इथपर्यंत. मग पहिल्या स्टेजला फॉलिकल पहिल्या दिवशी अशी असते, दुसऱ्या दिवशी अशी असते, तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी अशी फॉलिकल असते, बरोबर. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी 7 ते 8 दिवस होतात, म्हणजे पहिली एम सी येऊन, म्हणजे पहिली मेन्स्ट्रुअल सायकल येऊन 7 ते 8 दिवस होतात, त्यावेळी काय होणार आहे, ही जी फॉलिकल आहे, हे फॉलिकल काय सिक्रेट करते, इस्ट्रोजेन सिक्रेट करतं. दिसते की नाही तुम्हाला इथे इस्ट्रोजेन या फॉलिकलमधून. मग ते फॉलिकल डेव्हलप होत चाललेली आहे. इथं दिसते तुम्हाला ऊ साईट कशी व्यवस्थित दिसती आहे, ती आहे 9, 10, 11, 12 दिवशी. आणि 13, 14 दिवशी काय होतं, ओव्ह्युलेशन पिरियड आहे. इथं दिसते की नाही ओव्ह्युलेशन पिरियड, त्याच्या आधी काय, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. आणि इथं आहे पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पाळी मासिक पाळीचा काळ 1 ते 5 दिवस. त्याच्यानंतर अंतस्तराची वाढ होत आहे, ती अंतस्तराची जी वाढ आहे ती 1 ते 14 दिवसांपर्यंत. नंतर 14व्या आणि 15व्या दिवशी काय, अंडमोचन होतं, याला अंडमोचन शब्द आहे मराठीत, म्हणजे अंडपेशी ह्या पुटिकेच्या बाहेर येणं, ह्याला अंडमोचन शब्द आहे. आणि तो होतो 14 ते 15व्या दिवशी. आता त्याच्यानंतर काय होतं आहे बघा, ही अंडपेशी बाहेर पडली आणि उरलेल्या भागापासून पिवळ्या रंगाचं काय झालं आहे, कॉर्पस ल्युटेम तयार झालं आहे. ह्या कॉर्पस ल्युटेमनी काय सिक्रीट केलं आहे, प्रोजेस्टेरॉन मुख्यतः आणि इस्ट्रोजेन हे तयार केलं आहे. आणि प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेननी काय केलं आहे, मग ह्या एंडोमेट्रियममध्ये ज्या काही ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्स सिक्रीट करायला सुरुवात केलेली आहे. पण काय होतं, समजा जर स्पर्म आले नाहीत, शुक्राणू आले नाहीत, तर ह्या कॉर्पस ल्युटेम जे येलो कलरचं आहे त्याचं रूपांतर कशात होतं, पांढऱ्या कलरच्या कॉर्पस आल्बिकॅनमध्ये रूपांतर होतं. आणि नंतर कॉर्पस आल्बिकॅन, एंडोमेट्रियम हे सगळं बाहेर टाकून दिलं जातं. तर अशा प्रकारे हे आहे मेन्स्ट्रुअल सायकल डायग्रॅमॅटिक. तर ह्याचा पुन्हा एकदा तुम्ही नीट व्यवस्थित अभ्यास करा. मराठीत पण दिलेलं आहे, मासिक पाळीच्या काळात अंडाशयात हा आहे अंतस्तर आहे, हे खाली जे आकडे आहेत हे सगळे ह्याचे आकडे आहेत, कशाचे, दिवसांचे आकडे आहेत, 1 ते 28 आकडे आहेत. आणि हे आहे गर्भाशयामध्ये होणारे बदल म्हणजे गर्भाशयामध्ये, म्हणजे गर्भाशयाच्या अंतस्तरात होणारे बदल. इथं आहे ही पुटिका, हां ही पुटिका बघा, वाढत चाललेली आहे, पूर्ण वाढ झालेली पुटिका, अंडमोचन झालेलं आहे, नंतर उरलेल्या भागापासून पित्तपिंड तयार झालेलं आहे. आणि जर का शुक्राणू आले नाही तर श्वेतपिंडामध्ये त्याचं रूपांतर होत आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल, नीट आकृतीचा अभ्यास करा पुन्हा पुन्हा, आणि खूप सोपा आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर हा आज हा इथून आणखीन पुढे भाग आहे. अनलेस द ऊसाईट इज फर्टिलाइज्ड, द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. दरवेळीस ऊसाईट फर्टिलाइज जोपर्यंत होत नाही आणि एम्ब्रियो हा तयार होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस प्रत्येक महिन्याला रिपीट होते. इफ द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, रिपीटेशन ऑफ धिस सायकल इज टेम्पररीली स्टॉप टिल द पार्ट न्यूट्रिशन. आता समजा एम्ब्रियो फर्टिलायझेशन झालं आणि एम्ब्रियो हा तयार झाला, तर दॅट एम्ब्रियो इज इम्प्लांटेड ऑन द एंडोमेट्रियम इन द युटेरस. आणि ही जी सायकल आहे मेन्स्ट्रुअल सायकल, ही तात्पुरत्या काळासाठी थांबवली जाते, टेम्पररीली स्टॉप टिल द पार्ट न्यूट्रिशन. पार्ट न्यूट्रिशन म्हणजे जोपर्यंत बाळ बाहेर येत नाही, डिलिव्हरी होत नाही, तोपर्यंत हे थांबवलं जातं. अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फीडिंग, आणि जोपर्यंत ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपान करत आहे आई, तोपर्यंत हा पिरियड थांबवला जातो. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड द वुमेन एक्सपिरियन्स सिव्हिअर पेन्स ड्युरिंग धिस पिरियड.
सीवियर वीकनेस इज फेल्ट ड्यू टू हेवी ब्लीडिंग. दिस इज हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन टू ड्यूरिंग दिस ओवरऑल पीरियड एंड ड्यू टू ऑल सच रीजन्स देर इज नीड ऑफ रेस्ट अलॉन्ग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. एकदा हे गिव रीजन विचारलेलं होतं, देर इज नीड ऑफ रेस्ट अलॉन्ग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. तर काय काय सांगायचं ह्या ठिकाणी, सिवियर वीकनेस ड्यू टू हेवी ब्लीडिंग, दुसरं हाय पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन आणि त्याच्यानंतर त्यामुळे रेस्टची गरज आहे. हे दोन पॉईंट लिहायचे. या प्रक्रियेची जोपर्यंत अंडपेशीचे फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचे रोपण होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात पुनरावृत्ती होत राहते. भ्रूणाचे रोपण झाल्यास अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते. ऋतुचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यातील 4-5 दिवसांचा रजस्त्रावाच्या कालावधीमध्ये स्त्रीला वेदना होत असतात, तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने अशक्तपणा जाणवतो. या काळामध्ये स्त्रीला संसर्गाचीही शक्यता असते. या सर्व कारणांमुळे या दिवसामध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच विश्रांतीची गरज असते. काय तर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने अशक्तपणा पहिला मुद्दा आणि दुसरा संसर्गाची शक्यता, यामुळे वैयक्तिक स्वच्छतेबरोबर विश्रांतीची गरज असते. तर अशा प्रकारे आज इथपर्यंत आपला भाग आहे आणि तो सगळ्यांनी पुन्हा एकदा वाचून पूर्ण ऋतुचक्राची माहिती लिहून आणायची आहे.